नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे वजडी मसाला. बघू शकता, वजडी फ्राय म्हणू शकता. तर चला लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा वजडी कशी धुवायची हे मी इथे दाखवत आहे. बघू शकता, मस्त असं 5 ते 6 पाण्यानं आपल्याला ही वजडी स्वच्छ अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे. माझी वजडी बघा एकदम पांढरी आणि स्वच्छ आहे. बघू शकता, अशीच वजडी दुकानातून आणताना घेऊन यायचं आहे, एकदम स्वच्छ. आणि 6 ते 5 पाण्यानं चांगली स्वच्छ धुवायची आहे. जर वजडी खूप खराब असेल तर गरम पाण्यातून ही काढायची आहे, पण माझी एकदम स्वच्छ आहे. तुम्ही बघू शकता, मला गरम पाण्यातून काढण्याची गरज नाही आहे, म्हणून मी 6 ते 7 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे ही वजडी. बघू शकता मस्त पद्धतीने, जोपर्यंत आपलं पाणी बघा क्लीन दिसतं आहे. बघू शकता कसं क्लीन पाणी दिसते, तोपर्यंत आपल्याला ही वजडी छान पद्धतीने धुवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी स्वच्छ माझी वजडी ही निघालेली आहे, एकदम क्लीन पाणी दिसतंय. चला आता कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकूयात. सगळ्यात पहिल्यांदा वजडी घेतली, त्याच्यावरच कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. कोथिंबीर घातली. आपण इथे वजडीला फोडणी देत नाही आहोत, तर कोथिंबीर घातली. वरूनच हळद पावडर 1/2 चमचाभर घातला. चवीनुसार मीठ घालूयात. आणि तेल ओतायचं आहे. त्यात खूप चरबी आहे म्हणून तेलाचं प्रमाण जरा मी कमी घेतलेलं आहे. आणि हे सगळं एकत्र आपल्याला हलवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त पद्धतीने आपण हे मिश्रण हलवून घेणार आहोत, म्हणजे सगळं मिक्स करायचं आहे. 1 पेलाभर पाणी इथे मी घेतलेलं आहे, कारण आपण ही वजडी सुकी करतो आहे त्याच्यामुळे जास्त पाण्याची आपल्याला गरज नाही आहे. म्हणून मी 1 पेला घेतला आहे. इकडे मसाला बघा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं आहे. इकडं वाळकं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. इकडं वल्लं खोबरं आहे. लसणाच्या पाकळ्या आहेत. बघू शकता थोडंसं आलंही घेतलेलं आहे. इकडे सगळ्यात पहिल्यांदा कांदा भाजण्यासाठी मी टाकलेला आहे. कांदा छान पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की त्याच्यातच ओलं खोबरं भाजण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे. मस्त बघा भाजलेलं आहे. आता त्याच्यातच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडंसं जिरं, इथे 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे. आणि 1 टोमॅटो इथे लाल बारीक चिरून घातलेला आहे. टोमॅटो भाजून घेतला की त्यात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आता लसूण भाजून घेतला की त्याच्यात कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर गॅस बंद केल्याच्या नंतर घालायची आहे आपल्याला. बघू शकता हे सगळं मिक्स करून घेतलं छान पद्धतीने भाजून. चला आता त्याचे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊयात. इथे फोडणीमध्ये 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात जो आपण मसाला आत्ता भाजलेला बघितला तो मी बारीक मिक्सरवर पेस्ट केलेली आहे. तो मसाला इथे 2 मोठे 2 चमचे इथे मी मसाला वापरत आहे. चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम करायची पद्धत सोपी आहे. वजडी जर छान तुम्ही धुतलीत तर त्याचा अजिबात वास येत नाही, खायला खूप खमंग लागते. फक्त करण्याची पद्धत, वजडी करण्याची पद्धत आपल्याला जमली पाहिजे. बघू शकता करायची पद्धत किती सोपी आहे, पण एकदम लक्ष देऊन जर केलं तर आपल्या वजडीला अजिबात वास येत नाही आणि वजडी खायला खूप खमंग आणि छान लागते. पण त्याला तेवढीच मेहनत करावी लागते, धुण्यापासून खूप मेहनत, धुयाचीच खूप मेहनत आहे. बाकी प्रोसिजर मटणाचं करतो अशीच आहे. तर बघू शकता मस्त असा हा मसाला आपण छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. बघू शकता छान मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाला. याचा अर्थ मसाला आपला खूप छान भाजलेला गेलेला आहे. त्याच्यात आपला घरगुती हा मसाला आहे, तो आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे. इथे मी 1 चमचा टाकत आहे. तो तेलावर 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात, जास्त नाही, 1 मिनिटभर परतायचं आहे. इथे मसाल्याचं प्रमाण पण मी खूप कमी ठेवलेलं आहे. बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे छानपैकी. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 1-2 मिनिटभर परतायचं आहे. अर्थातच तेल सुटेपर्यंत मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा सुगंध सुटलेला आहे. एकदम छान ही रेसिपी, एकदम भारी लागतं खायला, खूप छान लागतं.
बघू शकता किती भन्नाट मसाला दिसत आहे, आणि इथे आपण मटन मसाला वापरतो आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे, तेल छान सुटलेलं आहे. ह्या स्टेजलाच एक चमचाभर मटन मसाला आपल्याला घालायचा आहे. इथे मी अंदाजे घालते आहे, तुम्ही एक चमचाभर घालू शकता. हे आवडी आपल्या आवडीनुसार आहे, पण याने टेस्ट खूप छान लागते. माझ्या घरगुती मसाल्याला या बाकी मसाले टाकायची गरज नाही आहेत, पण तरीही मी थोडासा तुम्हाला दाखवण्यापुरता वापरते आहे. तर ही बघा, ही वजडी जी आहे शिजवलेली, ती आपण इथे घेतलेली आहे, ती घालूयात. बघितलं दाळने पाणी त्यात किती थोडंसं होतं बघू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा वजडी मसाला मस्त पद्धतीने फ्राय करून घेऊयात, म्हणजे अर्थातच परतून घेऊयात. तर हा आपला तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघू शकता किती छान आणि भन्नाट असं दिसत आहे. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत घ्या आपली काळजी. तोपर्यंत बाय बाय.